नमस्कार. माय हॉबी माय क्रिएशन मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज तुम्हाला मी रव्याचे लाडू कसे करायचे सांगणार. रव्याचे लाडू म्हणजे रवा नारळ लाडू साजूक तुपातले. काही छोट्या टिप्स पण सांगणार आहे. पाकातले लाडू आपण करणार आहोत एक तारी पाक करून. तर ते कसे करायचे ते आपण बघूया. त्याआधी तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आता रव्याच्या लाडवाला लागणारं साहित्य सांगते मी. तर साहित्य आहे, मी ह्या मापाच्या, ही वाटी खूप मोठी आहे माझ्याकडे, ह्या मापाच्या दोन वाटी रवा घेतली आहे. सेम वाट्या आहेत ह्या सगळ्या. सेम वाटेनी दीड वाटी साखर, दीड वाटीपेक्षा थोडी जास्त साखर आहे ही, अगदी थोडीशी. दोन वाट्या रवा, दीड वाटी साखर, दीड थोडी जास्त, दीड वाटीपेक्षा. आणि हे तूप घेतलं आहे, साजूक तूप आहे, पातळ करूनच घ्यायचं आहे. आणि हे तूप मी घेतलं आहे, बघा, एक वाटीला कमी आहे, पाऊण वाटी म्हटलं तरी चालेल. एक वाटी तूप जरा जास्त होतं, एवढं पाऊण वाटी तूप घातलं तरी सफिशियंट होतं. आणि हे एक नारळ आहे, त्या नारळाचा खोबरं मी खोवून घेतलेलं आहे, खोवलेला नारळ आहे. साधारण ह्या वाटीला दीड वाटी, दीडपेक्षा थोडा कमी हा नारळाचा चव आहे, असं हे नारळाच्या लाडवाचं प्रमाण आहे. आपण जसं जसं नारळाचे लाडू करू तसं तसं नंतर अजून पाणी किती लागतं पाकाला, किंवा केशर, वेलदोड्याचे पूड, हे सगळं आपण बघणारच आहोत. तर सुरू करूया रवा नारळाचे लाडू. माझ्याकडे चार बर्नरची शेगडी आहे. तर त्याच्यामध्ये जो एक खूप मोठा फ्लेम असतो, एक त्याच्यापेक्षा थोडा कमी, नंतर त्याच्यापेक्षा थोडा कमी, आणि एक एकदम कमी. तर मी सेकंड लेवलच्या बर्नरवरती कढई ठेवलेली आहे, म्हणजे खूप जास्त मोठी फ्लेम असलेली नाही, तर त्याच्यापेक्षा थोडी कमी असलेला बर्नर वापरते आहे. आणि तोही मी एकदम सीमवरती, म्हणजे एकदम कमीवरती मी गॅस ठेवलेला आहे. आता आपल्या दोन वाटी हा रवा जो आहे तो घालतीये याच्यामध्ये. कढई अजून तापलेली नाही आहे, कढई एकदम बारीक गॅसवर आहे. हा दुसरी वाटी रवा. हे जे तूप घेतलेलं आहे, एक वाटी तूप, हे मी काय करणार आहे, अर्ध वाटी तूप, म्हणजे ह्याच्यातलं एक वाटीला कमी तूप आहे हे, तर ह्याच्यातलं मी अर्ध तूप आत्ता घालतीये ह्याच्यामध्ये. आणि नंतर हळूहळू जसा रवा आपण भाजत जाऊ तसा आपण तो हळूहळू चमच्याने तुपतेनंतर घालणार आहे, म्हणजे त्यांनी खमंग रवा भाजला जातो. आता मी सुरू करतीये आणि रवा भाजेचा पूर्ण वेळ तुम्हाला एकूण काउंट करून नक्की सांगणार आहे. हा रवा आता आपण भाजायला घेतोय. एकदम कमी गॅस आहे, हळूहळू हळू भाजायचा आहे. आता रवा थोडा आपल्याला घट्ट वाटला तरी आपण जसं जसं भाजत जाऊ तसा तो रवा हलका हलका होत जातो. मध्ये मध्ये असं तूप घालायचंय. हळूहळू रव्याचा रंग बदलतोय आणि हलका होत चाललाय रवा. बघा, हळूहळू आपण तूप घालतोय, त्याच्यात खमंग वास यायला लागलाय, खूप छान. उरलेलं सगळं तूप मी
रव्यात घालून टाकते. छान हा रवा आता भाजला गेलाय तुम्ही बघू शकता. आता याच वेळेला मी आपला खोलेला जो नारळ आहे तो मी याच्यात घालतीये. आणि आता खोलेला नारळ घातल्यानंतर एक 5 ते 10 मिनिट परत एकदा आपण छान रव्यामध्ये हा नारळ घातलेला परतून घ्यायचा आहे. खोबरं घातल्यावर खूप सुंदर रवा भाजलाय आणि त्यात खोबरं त्याचा वास येतोय, खूप छान खमंग वास येतोय. आता हे रवा नारळ तुपामध्ये मस्त भाजून झालेलं आहे तयार. आता मी गॅस बंद करतेय आणि आपण आता पाक कसा करायचा ते बघूया. हे पातेलं पाकासाठी घेतलेलं आहे, जाड तळ असलेलं आहे. आता ही जी 1.5 वाटी साखर आपण घेतली आहे त्याच्यामध्ये ही घालायची आणि ह्याला बरोबर अशी 1/2 वाटी पाणी या साखरेमध्ये घालायचे. साखरेच्या वर बघा, अर्धी 1/2 वाटी पाणी घातलंय मी आणि 1.5 वाटी साखर. ह्याच्या साखरेच्या वरती अगदी थोडं पाणी आलंय, पूर्ण साखर भिजली गेली आहे. साखर विरघळल्यानंतर थोडा बारीक गॅस करायचा आहे, थोडा बारीक गॅस केलाय आणि अगदी 2 ते 3 चमचे दूध ह्याच्यात घालायचंय. म्हणजे साखरेची जी मळी आहे ती सगळी बाहेर येते. तुम्ही बघू शकता हळूहळू त्याच्यावर ही मळी जमलेली आहे, जमतीये. ही अशी मळी आपण काढून घ्यायची आहे. ही अशी मळी जी आहे ती आपण एका वाटीत काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता पाक आता स्वच्छ दिसतोय आणि पाक चांगला उकळायला लागलेला आहे. या क्षणाला आपण त्याच्यामध्ये 2-3 केशराच्या काड्या घालणार आहोत. आता हळूहळू पाक तयार होतोय. हे मोठे बुडबुडे दिसत आहेत तुम्हाला, असे मोठे बुडबुडे यायला लागलेले आहेत. बघा आता बुडबुडे यायला लागलेत छान पैकी. आता हा पाक आपण थोडासा एका ताटलीत घेऊन बघणार आहोत. एका ताटलीत घ्यायचा, थोडा गार करायचा. हा ताटलीतला पाक थोडा गार होऊ द्यायचा. आणि मग असा हाताने बघायचा. ते बघा थोडीशी तार यायला लागलेली आहे, तार दिसतीये ना तुम्हाला, थोडी तार येतीये. आता हा पाक तयार आहे आपला, तर आपण ह्या क्षणाला गॅस बंद करायचा आहे. आता हा झालेला पाक आपण ह्या भाजलेला रव्यामध्ये घालणार आहोत.
सगळा पाक घालून झाल्यावर छान मिक्स करायचा आहे रवा। त्याच्यामध्ये रवा मिक्स करून झाला की आता आपण याच्यामध्ये वेलदोड्याची पूड घालणार। छान दीड छोटा चमचा मी वेलदोड्याची पूड घातली आहे। वेलदोड्याची पूड घालून झाल्यावरती हा रवा परत एकदा मस्त मिक्स करून घ्यायचा आहे। आणि आता हा रवा आपण गार होण्यासाठी पाक पूर्ण रव्या नारळामध्ये मुरण्यासाठी ठेवणार आहोत। साधारण किती वेळ लागतो हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे। छान मुरलेला आहे। आता हे लाडू आपल्याला वळायला आलेले आहे। आता आपण लाडू वळून घेऊ। आपल्याला जसा साईज हवा आहे तसा मी थोडे छोटे करते, म्हणजे एक कोणाच्या हातात दिला की त्यांनी तो तोंडात टाकला पाहिजे। परत अर्धाच द्या, एवढा मोठा नको, असं वगैरे नको, म्हणून मग छोटे लाडू मी करते। हे बघा, असा गोल छान करायचा आणि असा थोडा घोळवला की तो तूप बाहेर सुटतं आणि छान लाडू होतो। लाडू खमंग खुसखुशीत नक्की करून बघा। थांबा, मी एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते, मऊ झालाय का कडक झालाय का तुम्हाला कळेल। मस्त झालेला आहे, छान झालाय। थोडासा खाऊन बघते। खरंच सुंदर झालाय। खोबऱ्याची तुपाची चव परफेक्ट आहे, गोड पण नीट झालाय व्यवस्थित। करून बघा तुम्ही नक्की, मला सांगा कसा झालाय, तुम्हाला आवडला का कमेंट करून सांगा। अजून कुठल्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील तेही नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, एक सेकंद पण नाही लागत लाईक करायला। व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। आणि ह्या दीपावलीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा। तुमची ही दीपावली आनंदाची, समृद्धीची, सुख समाधानाची जाओ, हीच मनापासून शुभेच्छा। धन्यवाद।